बोटाच्या एका स्पर्शाने संबंध जगातील घडामोडी व दिग्गजांच्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्ह हे ॲप डाउनलोड करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। आज सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय झाले, पण त्यातला एक अतिशय महत्त्वाचा निर्णय अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या माध्यमातून दिवाळीच्या निमित्ताने 1,62,00,000 कार्डधारकांना म्हणजे 7 कोटी लोकांना आम्ही दिवाळीचं एक पॅकेज देणार आहे, ज्याच्यामध्ये 4 वस्तू आहेत। या 4 वस्तू रवा आहे, चना डाळ आहे, तेल आहे आणि त्याच्यासोबत या ठिकाणी साखर आहे। अशा 4 गोष्टी या देण्याचा निर्णय करण्यात आलेला आहे। केवळ 100 रुपयांमध्ये या 4 गोष्टी पॅक करून आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत। एक प्रकारे मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आमच्या सरकारनं दिवाळीचं एक गिफ्ट या माध्यमातून या सर्व 7 कोटी लोकांपर्यंत पोहोचवण्याचा निर्णय घेतलाय। यासोबत काही अजून निर्णय आज झाले, ज्यामध्ये कृष्णा मराठवाडा प्रकल्प जो आहे, ज्यातनं उस्मानाबाद जिल्हा आणि बीड जिल्ह्यातला एक तालुका पूर्णपणे सुजलाम सुफलाम होणार आहे। 1,24,000 एकर जमीन ही उलिताखाली येणार आहे, याला आता तृतीय प्रशासकीय मान्यता देऊन 11,726 कोटी रुपयाची मान्यता त्याला देण्यात आलेली आहे। यामुळे खूप मोठ्या प्रमाणात मराठवाड्याला याचा फायदा होणार आहे। त्याचप्रमाणे भंडारा जिल्ह्यातील सुरेवाडा उपसा सिंचन योजना जी आहे, तिलाही 326 कोटी रुपयाची फेर प्रशासकीय मान्यता जी आहे ती या ठिकाणी देण्यात आली आहे। एक अजून महत्वाचा निर्णय घेतलाय, पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मागचं आमचं सरकार असताना आम्ही घर बांधणी करता त्या ठिकाणी कर्जातलं जे व्याज परताव्याची योजना सुरू केली होती, अतिशय ही योजना लोकांना आवडली होती, मोठ्या प्रमाणात या योजनेचे लाभार्थी होते। मध्यंतरीच्या काळात सरकारने ती योजना बंद केली, आता ती योजना पुन्हा आजपासून आम्ही सुरू करतो आहोत, जेणेकरून पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आपलं स्वतःचं हक्काचं घर हे त्या ठिकाणी घेता येईल। हाही महत्वाचा निर्णय आज घेण्यात आलाय। आज हमारे कॅबिनेट ने बहुत महत्वपूर्ण निर्णय लिया है। दिवाली के निमित्त से 1,62,000 कार्ड धारकों को यानी करीब 7 करोड़ लोगों को शक्कर, रवा, चने की दाल और तेल, इनका एक पूरा पैकेज मात्र 100 रुपये में देने का निर्णय हमने किया है। सबकी दिवाली ये खुशियों में जाए, इसके लिए ये पैकेज मुख्यमंत्री जी के अध्यक्षता में हमारा जो नागरी आपूर्ति मंत्रालय है उसके माध्यम से इसको किया गया है। इसके साथ साथ हमने कृष्णा मराठवाड़ा ये जो एक हमारी सिंचाई योजना है, इसको भी 11,500 करोड़ रुपए की एक फेर प्रशासकीय मान्यता दी है, जिसके कारण जो उस्मानाबाद जिला है और जो बीड जिले का कुछ पोर्शन है, इसको बहुत बड़े पैमाने पर 1,24,000 एकड़ जमीन ये उसमें इरिगेटेड होने वाली है। और साथ साथ हमने पुलिस को भी अपना खुद का घर मिले, इसके लिए एक इंटरेस्ट सबवेंशन की योजना जो पहले चलती थी, बीच में सरकार ने बंद कर दी थी, उसको भी शुरू करने का निर्णय लिया है। सरकार ने ही योजना बंद केल्यामुळे आता पोलिसांची जी वेटिंग लिस्ट आहे ती खूप मोठी वाढलेली आहे, ती कशी कमी करते? आता जेवढी वेटिंग लिस्ट आहे ती सगळीच्या सगळी यावर्षीच आम्ही क्लिअर करणार। अल्पसंख्याक विभागाचा शिष्यवृत्तीचा द्यायचा अजेंडा एक
असा कुठलाही र्युमर नाहीये आणि असा कुठलाही अजेंडा नव्हता सर. एक अजून एक आहे की 57 धोरणात्मक निर्णय मागच्या 3 महिन्यात झाले, पण विरोधकांचा एक असा आरोप आहे की सर्वाधिक निर्णय जे आहेत ते भाजपच्या मंत्र्यांचे, किंवा म्हणजे ह्या सगळ्या मंत्रिमंडळावर पुन्हा एकदा फडणवीसांचाच होल्ड दिसतोय. काय उत्तर द्याल साहेब? की भाजप घेत आहे का शिवसेना घेत आहे हा महत्वाचा नाही, शासन निर्णय घेतो. कुठलाही जेव्हा एखादा निर्णय कॅबिनेटमध्ये निर्णय करता येतो तो मुख्यमंत्री ठेवत असतात आणि त्याला कॅबिनेट मान्यता देत असते. त्यांना निर्णय घ्यायची सवयच नव्हती. आम्ही निर्णय घेणारे लोक आहोत, आमचं मंत्रिमंडळ निर्णय घेणार आहे, ते फाईलवर बसणारे लोक होते, त्यामुळे साहजिकच त्यांना त्याचं दुःख होणारच आहे. ती मळमळ थोडी बाहेर येते. मराठवाड्याच्या बाबतीत खास करून 2 आज जो निर्णय झाला, मराठवाड्याचे अनेक प्रकल्प जे आहेत ते मागच्या काळात रखडलेले होते. आता महाविकास मंडळ असतील किंवा ही सगळी, या बाबतीत नेमकी पुढची काय भूमिका असणार? विदर्भ असेल, मराठवाडा असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, कोकण असेल, सगळे जे मागास राहिलेले भाग आहेत या भागांना प्राधान्य आमच्याकडे आहे. आणि हे प्राधान्य देताना आम्ही इतर भागांनाही समतोल मिळालं पाहिजे असा आमचा प्रयत्न आहे. पोलिसांचा प्रवास भत्ता बंद झालेला आहे, तो कधी सुरू होणार असा प्रश्न पोलीस विचारत आहेत. सगळं आम्ही आता टप्प्याटप्प्याने करणार आहोत. स्थगिती दिली असाही आरोप विरोधकांकडनं, काही विकास कामाला स्थगिती दिली जाते सरकारकडनं. पहिल्यांदा तर आम्ही DPDC वरची स्थगिती उचललेली आहे आणि पालकमंत्र्यांना सगळे अधिकार दिले आहेत. त्यानंतर आम्ही PWD मधलेही कामांची प्रायोरिटी फिक्स केली आहे आणि त्यासंदर्भातले काही अधिकार हे मंत्री महोदयांना दिलेले आहेत. बाकी कामावर आम्ही स्थगिती ठेवलेली नाही, त्यामुळे टप्प्याटप्प्यानं सगळी स्थगिती उचलण्याचं काम चाललंय. स्थगिती कुठे राहणार आहे किंवा कामं कुठले रद्द होणार आहे, एक उदाहरण सांगतो की 2000 कोटी रुपयाची एकूण तरतूद आहे आणि 6000 कोटी रुपयाची कामं वाटून टाकली आहे. तसं जलसंधारणामध्ये झालंय, असं अनेक ठिकाणी झालंय. आता हे तर जर असं आपण जर आपल्या जी काही तरतूद आहे त्याच्या 3 पट जर वाटायला लागलो तर स्थगिती द्यावीच लागेल. शरद पवार, एक एकदा शुक्रवारवर आपणही अनेक प्रश्न उपस्थित केले गेले होते, आज सुद्धा शुक्रवारच्या माध्यमातून निधी वाटप केला गेलेला आहे. सुप्रमावर आम्ही कधीही प्रश्नचिन्ह निर्माण केलं नव्हतं. सुप्रमा न घेता त्या ठिकाणी 1000 कोटी रुपये खर्च केले गेले ही अनियमितता होती, त्याच्यावर आमचा आक्षेप होता. आमचं म्हणणंच हे आहे की कॉस्ट वाढतात, कॉस्ट वाढल्यानंतर अतिरिक्त काम आल्यानंतर जोड कामं देऊ नका, त्यासंदर्भात एस्टिमेट तयार करा, त्याला प्रशासकीय मान्यता घ्या, टेक्निकल मान्यता घ्या आणि नियमित टेंडरने ते काम करा. सर, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे काही कामं जी आहेत त्या सगळ्या कामांना मंजुरी दिली गेली, त्यांना स्पेशल ट्रीटमेंट दिली गेली अशी एक बातमी आलेली आहे, त्याबद्दल इनकी काय? मला याची कल्पना नाही. सर, आपने कल दशहरा रैली को लेकर दोनों लोगों को सूचना दी है कि ऐसे कोई वक्तव्य ना करे जिससे कि दूरिया जो है वो बढ़ती दिखाई दे, अचानक इस तरह की सलाह पवार साहब दे रहे हैं, आपका क्या कहना है? अच्छा है, ऐसे सलाह देते रहने चाहिए और उन्होंने अपने खुद के लोगों को भी ऐसे सलाह देनी चाहिए और थोड़ी ज्यादा सलाह उन्होंने नाना पटोले जी को भी देनी चाहिए. सर, लॉ एंड ऑर्डर को लेकर ताजा घडामोडी पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाइव्ह ला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन